नमस्कार, मी पूजा, एमकेएन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. पंढरपूरच्या मंदिराला मोक्षदा एकादशी निमित्त आकर्षक फुलांनी सजवण्यात आले. मोक्षदा एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सुमारे 3,500 गुलाबी फुलांची आणि पानांची आकर्षक आणि मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेताना हरिनामाचा गजर आणि गाभारात सजावटीने प्रत्येक भाविक समाधानी असल्याचं दिसत होतं. पाकिस्तानचे माजी लष्करशाह जनरल परवेज मुशर्रफ यांच्या विरुद्ध देशद्रोहा प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा निकाल 17 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. विशेष कोर्टाने गुरुवारी ही माहिती दिली. मुशर्रफ यांना कोर्टाने त्यांचे निवेदन देण्यास सांगितलंय. कांद्याच्या दरवाढीवरून संसदेसह देशभरात गदारोळ सुरू आहे. देशात कांद्याचे दर गगनाला भिडलेत. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना कांद्याच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचं म्हटलंय. दर नियंत्रणात आणण्यासाठी तुर्कीहून कांद्याची आयात करून केंद्र सरकार चूक करत आहेत असा सूचक सल्ला देखील त्यांनी दिलाय. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला आता वेग आलाय. राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून देखील नेमणूक करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. याशिवाय याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांच्याशी चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीत धर्मनिरपेक्षतेबाबत शिवसेनेला तडजोड करावी लागली का याबाबत बोलताना सांगितलंय की ज्यावेळी एकत्र येऊन काम करण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही त्यावेळी तडजोड ही करावीच लागते. कोणतंही सरकार घटनेचा आदर करते आणि शिवसेनेने ते स्वीकारले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून देण्याचा निर्णय होता, पण शिवसेनेला आम्ही 5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी होकार दिलाय त्यामुळे आम्हीही तडजोडी स्वीकारल्या आहेत असं शरद पवारांनी सांगितलंय. राजधानी दिल्लीत सकाळी झालेल्या अग्नितांडवात तब्बल 43 निष्पाप लोकांना प्राण गमवावा लागला तर अनेक जण या आगीत होरपळले. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची माहिती घेतली आणि या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देणार असल्याचं केजरीवालांनी स्पष्ट केलंय. रिलायन्स जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली. जिओने आपले 98 रुपये आणि 149 रुपये हे दोन प्लॅन पुन्हा एकदा ग्राहकांसाठी उपलब्ध केलेत. कंपनीकडून टॅरिफ करण्यात आल्यानंतर ग्राहकांना डेटा खरेदी करणे महाग झाले होते, परंतु आता या दोन प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्वीप्रमाणे अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळणार आहे. राजधानी दिल्लीमध्ये एका फॅक्टरीत लागलेल्या आगीमध्ये होरपळून 43 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीमधून शेकडो लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील राणी झांडी रोड जवळील अनाज मंडीतील एका फॅक्टरीला सकाळी अचानक भीषण आग लागली आणि या आगीत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झालाय आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. पुण्यातील पाषाण रस्त्यावरील आयसर येथे देशातील पोलीस महासंचालकांची राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषद सुरू आहे आणि या परिषदेमध्ये पंतप्रधान मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सीमेपलीकडील शत्रूकडून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातोय. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं धोरण असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. बाह्य आक्रमण आणि छुप्या कारवाईचं आव्हान पेलण्यास आपल्या देशातील तपास यंत्रणा सक्षम आहेत असा विश्वास देखील पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलाय. उन्नाव मधील बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. लखनौ पासून दिल्ली पर्यंत निदर्शनं करण्यात येत आहेत. महिला सुरक्षेवर बोट ठेवत दिल्लीत राजघाट ते इंडिया गेट पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आलाय आणि यावेळी पोलिसांनी निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याला निदर्शकांनी प्रतिकार केल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दिल्लीत आधीच कडाक्याची थंडी असताना पोलिसांनी निदर्शकांवर थंड पाण्याचा मारा केल्यामुळे अनेक महिला बेशुद्ध तर काही महिला जखमी झाल्याची माहिती समोर येते. देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 12वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनी आणि तिचा मित्र
वॉशरूम मध्ये बोलत असताना दुसऱ्या एका मुलाने मोबाईल मध्ये त्याची व्हिडिओ क्लिप बनवली आणि त्याच महाविद्यालयातील शिक्षकांना दाखवली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल केला. या प्रकरणानंतर बदनामी होईल म्हणून संबंधित मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना वाशिम मध्ये घडली आहे. नातेवाईकांनी तक्रार केली असून त्यानंतर मंगळूरपीर पोलिसांनी शिक्षकांसह 14 जणांना अटक केली आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तसेच कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान करणं हे गरजेचं आहे. त्यांचं कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणूनच त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करणं त्यांनी सुचवलंय. मुख्यमंत्र्यांनी आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असली तरी आरेमधील जमीन नष्ट करण्याचं काम अजूनही थांबलेलं नाहीये. रॅम्पचं काम अजूनही पुढे रेटण्यात येत आहे. या संदर्भात प्रजापूर पाडा येथील नागरिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या कामामुळे येथील आदिवासींच्या घरांना तडे गेलेत. गेल्या 2 दिवसांपासून या कामाचा वेग आणि आवाज प्रचंड वाढलाय. विरोधी पक्षनेते पदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गेल्या महिनाभरातील राज्यातील सत्ता नाट्यावर भाष्य केले. फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबद्दल खळबळजनक विधान केले. काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणं शक्य नाही, भाजपसोबत सरकार स्थापन केलं पाहिजे असं मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितलंय. शरद पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली असं अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे देशभरात संतापाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने जनतेच्या प्रक्षोभाची गंभीर दखल घेतली. केंद्रीय विधी मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील बलात्काराच्या घटना आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची चौकशी 2 महिन्यात पूर्ण करण्याचे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून शिफारस करणार आहे. महाविकास आघाडीचं खातेवाटप जवळपास निश्चित झालं असून महत्वाचं असं गृहखातं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांभाळतील असे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले. मी पक्ष सोडणार नाही पण मी देव नाही, पक्षातील नेते मला टार्गेट करत आहेत आणि माझ्यावर अन्याय अत्याचार सुरूच असल्यास मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, पक्षाला सांगूनच निर्णय घेईल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. खडसे यांच्या या विधानामुळे त्यांचं बंड अजूनही शमलं नसल्याचं बोललं जात आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येतील पण तोपर्यंत पुढील आठवड्यात होणारी पशुसंवर्धन विभागाची पदभरती परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. हे सर्व त्रुटी दूर करून परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन रित्या घेण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खाते वाटपावरून कोणताही वाद नाही, लवकरच खाते वाटप होईल अशी माहिती मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मात्र ठाकरे विधिमंडळ सदस्य नाहीये, त्यामुळे येत्या 6 महिन्यात त्यांना विधानसभा किंवा विधान परिषद दोन्हीपैकी एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागणार आहे. नवीन वर्षात विधान परिषदेचे 26 आमदार निवृत्त होत आहेत. कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधिमंडळ सदस्य होण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी टिकणार नाही, सरकार 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करू शकणार नाही असा दावा भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात येतोय. मात्र आता भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार हे 5 वर्ष टिकेल आणि ते टिकलं पाहिजे असं म्हटले. त्यामुळे एकीकडे भाजपचे नेते हे सरकार किती काळ टिकेल असं मत सरकारबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना संजय काकडे यांनी सरकार टिकावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. भाजपच्या काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. याआधी
काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत असलेले आमदार जे सध्या भाजपमध्ये आहेत असे काही आमदार शरद पवार यांच्या भेटीला आले होते असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आमच्या काही आमदारांना धमकावून आणि आमिष दाखवून पक्षात घेतलं. आता ते परत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये येऊ इच्छित आहेत यावर पक्षाकडून लवकरच निर्णय घेईल असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केलाय. मोदी सरकार जीएसटी कर प्रणालीत वाढ करणार असल्याची शक्यता आहे. मोदी सरकारने 2.5 वर्षापूर्वी जीएसटी कर लागू केला होता. महसूल घटल्यामुळे जीएसटी करात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकार करत आहे. जर असं झालं तर ही श्रेणी 5% वरून 9 ते 10% आणि 12% वरून 18% करणार असल्याचं बोललं जाते. काश्मीर मधील इंटरनेट सेवा गेल्या 4 महिन्यांपासून बंद असल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेला बसण्याची इच्छा असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेला नाहीये. अर्ज भरण्यासाठी सरकारने 10 जिल्हा मुख्यालयांमध्ये प्रत्येकी 1 इंटरनेट केंद्र सुरू केलं असलं तरी ही संख्या अपुरी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. कांद्याचा वाढता भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार अपयश आलं असून यावरून सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जाते असा आरोप करत केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्या विरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केली आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर येथील कोर्टात राजू नय्यर यांनी न्याय दंडाधिकाऱ्यांकडे पासवान विरोधात फौजदारी तक्रार केली आहे आणि या तक्रारीवर 12 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव प्रकरणातील पीडितेचा सुपरगंज रुग्णालयामध्ये काल उन्नाव येथे 11 महिन्यात तब्बल 86 बलात्कार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आले. उन्नावला बलात्काराची राजधानी असं म्हणत तर वावग ठरणार नाही. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीप्रमाणे माझ्या मुलीच्या आरोपींना शिक्षा द्या अशी मागणी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांनी केली आहे. उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा सफरगंज रुग्णालयामध्ये काल मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील 90% अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफरगंज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतरच आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल असं ते म्हणाले. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणाचे 4 आरोपी एन्काउंटर मध्ये ठार झाले होते परंतु आता या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. या घटनेमध्ये ठार झालेल्या आरोपींचे मृतदेह 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिले त्यामुळे त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार नाही. पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरचे एकीकडे समर्थन होत आहे तर दुसरीकडे विरोध सुद्धा होतोय आणि या प्रकरणावर देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी टिप्पणी केली आहे. बदलेच्या भावनेतून एन्काउंटर झाला असेल तर तो न्याय बिलकुल नसेल असं ते म्हणाले. बदलेच्या भावनेतून हे झालं असेल तर न्याय आपलं पावित्र्य हरवून बसतो असं त्यांचं मत आहे. पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर आलाय. आमच्याकडे रागाने का बघतो असे म्हणत परिसरात दहशत माजवत कोयता दगड आणि लाकडी दांडक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना भिंतीमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये काही वाहनांच्या काचा फोडण्यात आला असून 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यातील एकाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे तेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त एमकेएन मराठी.